स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना निवांत क्षणी एका नदीच्या किनारी फिरायला गेले होते. त्या ठिकाणी काही मुलं नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीच्या सहाय्याने निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कोणालाच यश मिळत नव्हतं. स्वामीजी तिथं गेले आणि एका मुलाकडून बंदूक घेतली आणि पहिलाच निशाणा अचूक साधला. आणि मग पहिला झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं करत करत सलग 12 निशाणे त्यांनी अचूक साधले. हे पाहून सगळी मुलं आश्चर्यचकित झाली आणि त्यांनी स्वामीजींना विचारलं, तुम्ही हे कसं काय शक्य केलं? तुम्ही निशाणेबाज तर नाही ना? यावर स्वामीजी म्हणाले, जे काम तुम्ही करताय त्याच कामावर तुमचं शरीर, मन आणि मेंदू एकाग्र असायला हवं. जगात अशक्य असं काहीच नाही. जेव्हा तुम्ही निशाणा साधताय तेव्हा फक्त निशाण्यावरच लक्ष पाहिजे आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुमचं लक्ष फक्त अभ्यासावरच पाहिजे. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. धन्य ते स्वामी विवेकानंद आणि धन्य त्यांची एकाग्रता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.